गाय काढल्याने तलावात होणार दुप्पट पाणी साठा. आमदार शशिकला जले. जवाहर तलावातील गाळ उपशास प्रारंभ. निपाणीचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार. पाण्याशिवाय जगणे कठीण असल्याने पाण्याशिवाय वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरवासियांच्या पाण्यासाठी जवाहर तलावाची निर्मिती झाली होती, पण वाढती लोकसंख्या आणि तलावात साठलेला गाळ यामुळे यंदा पाणी टंचाई जाणवली. ती दूर करण्यासाठी आता महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने तलावातील गाळ उपसा केला जात आहे. जवाहर तलावात दुप्पट पाणी साठा होणार असून या पुढील काळात कधीही शहरवासियांना पाणी टंचाई जाणवणार नाही असे मत आमदार शशिकला जोले यांनी व्यक्त केले. येथील जवाहर तलावातील गाळ उपशाचा प्रारंभ मंगळवारी सकाळी करून त्या बोलत होत्या. यावेळी खासदार अण्णासाहेब जोले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार जोले म्हणाल्या, 1923 साली ढोरवाड्यातील विहिरीचे पाणी विकत घेऊन शहराला पाणी पुरवठा केला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी शिरपूर ते हद्दीतील ओढा रुंद करण्यास आम्ही येथे 3 विहिरी जलकुंभाला नळ जोडून पाणी पुरवठा केला होता. त्यानंतर 6 लाख रुपये खर्चून जवाहर वॉटर वर्क सुरू केला होता. 1951 जवाहर तलावाचा पायाभरणी मोरारजी देसाई यांच्या हस्ते केला होता. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही या कामाची पाहणी केली होती, पण वाढती लोकसंख्या आणि गाळाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितीन गडकरी यांच्याही चर्चा करून महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने तलावातील 18 फूट गाळ मोफत काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या पाणी साठ्यात दुप्पटीने वाढ होणार असल्याचे सांगितले. कारण पॉप्युलेशन जास्त, लोकसंख्या जास्त होत चालल्या तर ते वाढावा म्हणून शिरगुप्पीची विहीर रुंद केली होती आणि त्या शिरगुप्पीच्या विहीर रुंद करून आणि ढोरवाड्यातल्या विहिरीतून हे पाणी सप्लाय आपल्या निपाणी नगरीमध्ये होत होतं. त्याच पद्धतीनं 1924 साली नगरपालिकेने अंबलझरी नाल्यात, अंबलझरीचा एक नाला आहे, त्या नाल्यात गवळी गल्लीत आणि खोत गल्लीत 3 नवीन विहिरी बांधायचं व्यवस्था देखील त्यावेळेच्या आपल्या ह्या निपाणीचे ज्येष्ठ नेत्यांनी केलं होतं. यानंतर बऱ्याच ठिकाणी हौद देखील बांधलं होतं आणि त्या हौदच्या माध्यमातून नळांची सोय करून निपाणीला पाणी पुरवठा त्यावेळेच्या अनेक महान व्यक्तींनी केलेलं उदाहरण आपण इथं बघतोय. तर त्याच्यानंतर त्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा म्हणून 1945 साली रुपये 6 लाखामध्ये 6 लाखामध्ये एक योजना बनवण्यात आली की निपाणीचा पाणी पुरवठा कशा पद्धतीनं करायचं आणि ह्या योजनेचा 1/2 खर्च नगरपालिका भरायचा आणि 1/2 खर्च सरकार करेल असं ठराव झालं आणि त्या ठरावाच्या माध्यमातून या प्रकल्पाला जवाहरलाल नेहरू वॉटर वर्क्स अशा पद्धतीनं नाव दिलं गेलं आणि असे नावाने नाव देऊन 1951 साली या कामाला सुरुवात झाली. आपल्या निपाणीचं जे जवाहर तलाव म्हणतोय त्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ आपल्या मुंबई प्रांताचे माजी गृहमंत्री मुरारजी देसाईजींच्या अमृत हस्ते संपन्न झाला होता. या जवाहरच्या वॉटर वर्क्सचं काम आणि या जवाहर तलावाला महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी देखील ह्या निपाणी कामकाज जवाहर तलावाचं कामकाज सुरू असताना त्यांनी देखील इथं येऊन पाहणी केली होती आणि पाहणी केली होती. आज देखील जवाहर तलावाला मोठ्या दिमाखानं ते एक कन्स्ट्रक्शन उभा आहे आणि निपाणीचा तहान भागवायचं काम ह्या जवाहर तलावापासून होत आहे. आज या तलावातील गाळ उपसा करून पाण्याचा साठा अजूनही जास्त व्हायला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न करायचं म्हणून मी ह्या भागातील आमदार म्हणून झाल्यानंतर ह्या भागाचे खासदार अण्णासाहेब जोलेजी आपण सर्वांनी विचार करत होतो, परंतु कुठल्या पद्धतीनं करायचं, कसं करायचं हे सगळं आपण विचार करत असताना आपल्याला आज अनेको वर्षापूर्वीपासून आपल्याला हे तलावमध्ये पाणी उपसा झाला नव्हता, गाळ काढला नव्हता आणि त्याच पद्धतीनं आज हे आहे जॅकवेलपासून इथं तुमचं ते फिल्टर हाऊसला आणि तिथं शिव ह्याच्यामध्ये काय ते नदी जॅकवेल आणि इथं आणि आपलं 20 लाख लिटर OHD आहे तिथं. कारण असं कसं व्हायला लागलं, तिथं लाईट असलं तर इथं नाही, इथं लाईट असलं तर तिथं नाही, अशामुळं पाण्याचं थोडंसं भरून घेणं किंवा सप्लाय करणं हे प्रॉब्लेम आहे.
म्हणून आम्ही जे काही हायवे सुरू असताना ते जॅकवेलचं जे पाईप करंटचं हे आहे ते जरासं डिस्टर्ब झाल्यामुळं आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीवाल्यांना आम्ही रिक्वेस्ट केलं की आम्हाला टावर घालून द्या आणि टावरमधून आपल्याला कनेक्शन पाहिजे, कारण आतून घेतलं तर उद्या काहीतरी प्रॉब्लेम आला तर आम्हाला ते रिपेअर करायला देखील होणार नाही. म्हणून पुढच्या एक दूरदृष्टिकोनातून टावर घालून टावरमधून असं हायवे क्रॉस करून आपल्याला लाईटचं व्यवस्था जॅकवेलला करणार आणि जॅकवेल परत तिथं वॉटर हाऊस आणि 20 लाख लिटरचं तिन्ही देखील आम्ही हेस्कॉमला सांगून तिन्ही एकाच वेळेला काय ते लाईट सप्लाय होण्यासारखं आपण व्यवस्था ते करणार आहे. खासदार अण्णासाहेब जोले यांनी तलावमधील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर झाला असून तो खर्च झाल्याचा अपप्रचार सुरू आहे. तलावासाठी 4 कोटी रुपयाच्या निधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामधून तलाव विकासासाठी 2 कोटी 90 लाख, हवेली तलावाच्या दुरुस्तीसाठी 30 लाख, राजाशिव छत्रपती सांस्कृतिक भवनासाठी 35 लाख, बाळूमामा नगरातील उद्यानांसाठी 25 लाख आणि लोकमान्य टिळक उद्यानाच्या विकासासाठी 20 लाख रुपयांचा समावेश आहे. गाळ काढताना पाऊस झाला तरीही नवीन तंत्रज्ञानुसार पाण्यातून गाळ काढला जाणार असल्याचे सांगितले. थोडं लोकांना हे तर श्रमदान करतो असं तसं म्हणून तोंडी सांगितलं होतं, पण तू कुठं श्रमदान केलं आम्हाला काही माहित नाही. श्रमदान मग अति अजूनही कोणी येत असलं तर त्यांना स्वागत करतो आम्ही, त्याच्यात काही हे नाही. श्रमदानच असं हे आपलं एसएम अवताडे ग्रुपनं आता करावं लागल्या त्यांच्या वतीनं. पण तो आपल्या निपाणीकरणातून आव्हान करतो, कोणी तसं कुठंही दिशाभूल करणे आणि बोलणे आणि 2 कोटी 90 लाख असं खर्च झालंय असं तसं कुठनं आकडं आणलं कुठं खर्च केलं मला तर काही माहीत नाही. त्यांनाच बहुतेक त्यांनीच कुठलं तर आणून खर्च केलं असलं तर विचार केला पाहिजे. आम्ही एक आराखडा तयार करून आपल्या नगरपालिकातर्फे अमृत 2 मधून जे योजना आहे त्याच्यामधून 4 कोटीचं मागणी आम्ही केलेलं आहे. आता ते बेळगावहून नगरपालिकाहून बेळगावला, बेळगावहून बेंगळुरूला, बेंगळुरूहून दिल्लीला गेलेलं आहे. कधीही सँक्शन येऊ शकते. त्याच्यामध्ये 2 कोटी 90 लाख ह्या जवाहर तलावचं लेक डेव्हलपमेंटसाठी आहे. त्याचप्रमाणे साखरवाडीचं हवेली तलावला 30 लाख आणि छत्रपती शिवाजी संस्कृती भवनला 35 लाख, डेव्हलपमेंट ऑफ बाळूमामा नगर गार्डनला 25 लाख आणि त्याचप्रमाणे लोकमान्य तिलक गार्डनला 20 लाख असं 4 कोटीचा आराखडा पाठवून दिलेला आहे. अद्याप ते अजून सँक्शन आलं नाही. सँक्शन आल्यावर त्याचं आपण बसून नगरपालिकेत बसून काय करायला पाहिजे ते करता येतं आणि त्याचे एस्टिमेट आणि ह्याच्याप्रमाणे करता येते. पूर्वी आल्याशिवाय आम्ही काही ते सांगत नव्हतं, पण तो कसं हे पाठवून दिलं आहे म्हटल्यावर त्याने आलं आहे आणि खर्च झालं आहेच असं म्हणतात. असं काय कधी एवढं खर्च होईल काय आणि हे होईल काय त्याच्यामार्फत आपण हे सुद्धा डेव्हलपमेंट करतंय. आत्ता हे रिकाम झालं आहे, हे पूर्णपण तलावामधलं गाळ काढून व्यवस्थितपण पाणी जास्त साठावं, कारण बऱ्याच दिवसापासून असंच चाललं होतं. कारण गाळ काढायला एक योजना करणार त्यापर्यंत पाणी येणार असं म्हणणार, ह्यावेळी जरा पाऊस पुढं ढकललं आहे आणि पाऊस आत्ता भरूपर्यंत किती शक होईल तेवढा. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पण आले, पाणी असल्यावर सुद्धा गाळ काढता येते, ते सुद्धा पाणी आल्यावर ते सुद्धा करता येते. अशा प्रकारचं हे केलं तर पुढच्या 10 वर्ष काळात बहुतेक निपाणीकरांना पाण्याचं काय टंचाई येणार नाही असं वाटतील आम्हाला. आणि नक्कीच ते चांगल्या प्रकारचं करू आणि निपाणीकरणा चांगल्या प्रकारचं पाणी बघा. त्यावेळी ह्यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेनं आपलं तलावमधून पाणी द्यायचं कार्यक्रम त्यावेळी त्यांनी केलं होतं. फक्त 97 किलोमीटरचं नेटवर्क होतं आणि आत्ता झालेलं 2086 140 किलोमीटरचं नेटवर्क आणि त्यावेळेचं नळचं कनेक्शन 7250 होता, आत्ता झालं आहे 10217. वास्तव्य नळगळं आत्ताचं संख्या म्हटलं तर 15953, साधारणपण जवळजवळ 16000 कनेक्शन म्हटलं तर डबलचं पुढे गेलेलं आहे. 2026 ला 15000 एक अझम्पशन होतं, पण आत्ताच आमच्याकडे 16000 झालेलं आहे म्हटलं तर डबल पेक्षा तिप्पट झालेलं आहे. म्हणताना जरासं पाण्याचं हे होणार, त्याच्यापूर्वी काय जेवढं गेलंय म्हटलं तर तेवढंच आहे म्हणायला काय हरकत. आम्ही पाण्याचं हे सुद्धा वाढू शकतो, इथनं आणखीन एक पाईपलाईन करायचं असतील किंवा हे तलाव व्यवस्थित करून त्याचं डबल आता जे पाणी राहते जर ते डबल न राहतील अशा प्रकारचं करायचं योजना आहे. आणि ह्यामधून सुद्धा मोटर नवीन बसत गेलं आणि नवीन जे फिल्टरेशन सिस्टम असतं ते सुद्धा चांगल्या प्रकारचं करून पाण्याचं व्यवस्था आणि चांगल्या प्रकारचं करू असं सांगतो. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, अमित साळवे, सुरेश शेट्टी, सुनील पाटील, प्रताप पटण शेट्टी, संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, प्रणव मानवी, रवी कदम, अक्षय मानवी, राजेश कोटडिया,
अमर उपादे, सोनाली उपादे, दीपक माने, विजय टवळे, प्रवीण कनगले, लक्ष्मीकांत शिगेहळ्ळी, प्रशांत केस्ते, प्रसाद औंदलकर, रोहित वैद्य, महादेव चव्हाण, अनुज कमते, विशाल बुडके, एस के खजानवर यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.